तिथे काय उणे ही म्हण पुणेकरांना चपखल लागू पडते. यापूर्वी गोल्डन मॅन आणि गोल्डन शर्ट साठी पुण्यातील व्यक्ती प्रसिद्ध आहेतच, पण आता गोल्डन पेड्यांसाठी देखील पुणे नव्याने प्रसिद्ध होते. पुण्यातील धायरी येथील एका शेतकऱ्यानं आलिशान जॅग्वार XF ही गाडी खरेदी केली आणि त्याचा आनंद देखील तशाच शाही पद्धतीनं साजरा केला. या शेतकऱ्यानं आनंद साजरा करण्यासाठी चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले. सुरेश पोकळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. ते धायरी येथे राहणारे असून त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत परिसरात नावलौकिक मिळवलाय. आलिशान गाडी घ्यावी असं त्यांचं स्वप्न होतं. गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा आनंदही शाही पद्धतीनं त्यांना साजरा करायचा होता आणि त्यामुळंच त्यांना लोकांना सोन्याचे वर्ख असलेले पेढे वाटून त्यांचं तोंड गोड करायचं होतं. सोन्याचा वर्ख असलेले पेढे तयार करण्याविषयी सुरेश पोकळी यांनी काका हलवाई मिठाईवाल्यांना विचारणा केली. काका हलवाई यांनी पोकळी यांच्यासाठी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले. 7,000 रुपये किलो दरानं काका हलवाई यांनी पोकळे कुटुंबियांना हे खास पेढे बनवून दिले. दरम्यान पोकळे कुटुंबियांनी नेमके किती पेढे वाटले याबाबत मात्र कोणतीही अद्याप माहिती समोर आलेली नाही आहे.